कोंबडभुजे येथील नांदाई देवीच्या मंदिर परिसरात विमानतळ प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतेवेळी ते बोलत होते. यावेळी उरणचे आमदार मनोहर भुईर, संघर्ष समिती सल्लागार आरसी घरत, कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, दहागाव संघर्ष समिती अध्यक्ष नाथा पाटील, उपाध्यक्ष पुंडलिक म्हात्रे, गोकुळ नाईक, साई संस्थान वहाळ अध्यक्ष रविशेट पाटील, सदस्य डी के कोळी, नरहरी मडवी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोंबडभुजे येथे आयोजित केलेल्या विमानतळ प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या बैठकीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. या बैठकीला विमानतळ प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती दहा गावचे अध्यक्ष नाथा पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातच सिडकोला धारेवर धरत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सिडकोच्या अंदाधुंदी कारभाराबद्दल प्रखर प्रतिक्रिया व्यक्त करत सर्व विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी एकजुटीने संघर्ष करावा असे मत मांडले. विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे ज्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम रस्ते, गटारे, पाणी, शाळा, घरे अशा सर्व जीवनावश्यक सोयी सिडकोने उपलब्ध कराव्यात. या मागणीची पूर्तता झाल्यानंतरच या ठिकाणी विमानतळ उभेराव देऊ असा इशारा विमानतळ प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने सिडकोला देण्यात आला होता. मात्र सिडकोमार्फत काही शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना खोटी आश्वासन देऊन संघर्ष समितीत फूट पाडण्याचं कुटील काम करण्यात आल्याचं समितीच्या लक्षात आल्यानं पुन्हा असे प्रकार होऊ नये याची खबरदारी घ्यावी. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहून एकजुटीने सिडको विरोधातला आपला लढा चालू ठेवला पाहिजे असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केलं. आपला विश्वास एकमेकांवर जो आहे तो जास्त महत्त्वाचा. सर्व विषय नेत्यांनी प्रकल्प समितीने निर्णय घेतला तर मग त्या बाबतीत प्रत्येकाला विश्वास असणे गरजेचे आहे. जो जर कोणी असं काही करत असेल तर जर गावाला ऐकत नसेल तर जरूर सर्व गाव समिती सर्व समिती आहे ती त्याचा बंदोबस्त करेल आणि एक दोन आणि दहा पंचवीस लोकांच्या असं काय काय झालं तर शेतकऱ्याला आनंद द्यायचं काही गरज नाही आहे आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी काम राहूया. मला खात्री आहे आपले बरेच प्रश्न आहेत. एक तर नव्हे श्याम म्हटलेलं म्हणजे अशी घटने म्हणजे सर्व प्रश्न जे मांडलेले आहेत हे सर्व प्रश्न महत्वाचे आहेत आणि त्यातनं ते प्रश्न सुटल्याशिवाय पाहून टाकायचं नाही, उचलायचं नाही. जे तुमचं जे हे आलं आहे पूर्ण मागच्या मीटिंगचे जे आहे हे मिनिट जर आले नसतील आले काय ना आले काय त्याला गरज आहे. मिनिट मंजूर म्हणजे आपण एकदा भाषणामध्ये सुद्धा आपण जाहीर केलं किंवा हे मिनिट्स का आहेत तिथे यायला पाहिजे. शिडको आम्ही म्हणतोय करतोय एखाद्या तिथे लिहिले जाते दुसरं आणि अशा पद्धतीनं जर का मिनिट्स वेगळे बदलले असतील तर ते आपलं चालणार नाही. आता शिडकोवर भरोसा नाही, शिडकोवर कुणाचाही भरोसा राहिलेला आहे. शिडकोवर आपल्या प्रकल्पग्रस्तांचा अजिबात एक टक्का सुद्धा भरोसा नाही आणि त्या दृष्टीनं आपल्याला सर्व आपण कुठेही 18 महिने नाही 24 महिन्याचं भाडं दिवशी आपल्याला जायचं नाही कारण ते 24 महिने जोडून 36 महिने सुद्धा त्यांच्या त्या प्रकल्पाच्या ज्या आपले प्लॉट आहेत ते विकसा राहणार आहेत. आपल्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहिजे आहे पण येथील विमान हे 2019 उडायला पाहिजे असे नाही. ते 2020 किंवा 2021 उडाले तरी चालेल परंतु त्याआधी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची योग्य पद्धतीने पुनर्वसन झालं पाहिजे आणि ते होण्यासाठी सर्व राष्ट्रीय नेत्यांनी एकमत ठेवायला पाहिजे असा सल्ला उरणचे आमदार मनोहर भुईर यांनी उपस्थित मान्यवरांना दिला. गाव जे विस्थापित होणार आहे त्या 10 गावांना ज्या ठिकाणी आपण जमीन देणार आहोत त्या ठिकाणी जमिनीचा भराव, त्या ठिकाणी रस्ते, गटारे, त्या ठिकाणी शाळा, स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालय, सबसेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र ह्या सर्व सुविधा जोपर्यंत शिडको आपल्याला त्या ठिकाणी देत नाही तोपर्यंत एकाही प्रकल्पग्रस्त ग्रामस्थाने आपला गाव हलवायचा नाही. ही आपली भूमिका असायला पाहिजे. तर आता अनेक वक्त्यांनी सांगितलं त्या 16 महिन्याचा भाडा देणार, 18 महिन्याचा भाडा देणार, 8,000 रुपये भाडा मिळणार, 9,000 रुपये भाडा मिळणार. परंतु इथला प्रकल्पग्रस्त इथला स्थानिक हा जसा परत
तसा आपण भाडेकरू म्हणून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याचं काम आपण कोणी करू नये. प्रथम आम्हाला ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या सुविधा आम्हाला संपूर्ण द्या आणि त्याच्यानंतर आम्हाला प्लॉटचं डिमार्केशन करून द्या आणि त्याच्यानंतर जो वेळ लागेल घर बांधण्यासाठी इमारत बांधण्यासाठी मग आम्हाला 18 महिन्याचा भाडा देण्याऐवजी अगर 12 महिन्याचा जरी भाडा दिला तरी चालेल, परंतु आम्हाला ज्या ठिकाणी आपण पुनर्वसन करत असाल त्या ठिकाणी सर्व सुविधा प्रथम द्या. सिडको आपल्यातील शेतकऱ्यांना खोटी अमिष दाखवून आपल्यामध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करते, म्हणून समस्त शेतकऱ्यांनी आपली एकजूट राखावी अशी विनंती संघर्ष समिती सल्लागार आर सी घरत यांनी यावेळी केली आहे. जो काही निर्णय घेतलेला आहे तो सर्वांमध्ये घेतलेला आहे आणि त्याची एकजूट सर्वांनी राखणं अत्यंत गरजेचं आहे. मला माहिती आहे की काही लोकांना पैशाची गरज आहे, गरज असली तरी सुद्धा एवढे वर्ष आपण आपापल्या पद्धतीनं गरजा त्या ठिकाणी आपण भागवत होतो, आपला घर संसार घराचा गाडा त्या ठिकाणी चालवत होतो. त्याही वेळेला अडचणी होत्या, नव्हत्या असं म्हणत नाही, होत्या, आजही अडचणी आहेत, पण त्या अडचणीवरती मात करण्याचा हा एकमेव मार्ग नाही की ज्या सिडकोच्या सिडकोने दिलेल्या आश्वासनाला आपण त्या ठिकाणी बळी पडतोय आणि त्याच्यामुळे सर्वांच त्या ठिकाणी दुष्काळ आहे त्याचं तर होणार नाही, परंतु त्याचबरोबर सर्व इतर लोकांचं त्या ठिकाणी दुष्काळ होणार आहे.